राजकारणातील घराणेशाही आता लोकांनी स्वीकारली आहे का? राजकीय पक्षांना नेत्याच्या उमेदवारांना तिकीट देताना आपण निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय करतो अशी भावना सुद्धा होत नाही का? निष्ठावान कार्यकर्ता पुढे जाईल अशी भीती वाटते, त्यामुळे ते घरातीलच कोणाला तरी निवडणुकीच्या रिंगणात उतरतात. हे सगळे प्रश्न पडण्यामागचं कारण म्हणजे महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतील उमेदवारी वाटप. कोणाची बहीण, कोणाचा भाऊ निवडणुकीने करणार? पूर्वी नेत्यांची मुले दादा भैया म्हणून मतदारसंघात काम करायचे, वडील निवृत्त झाल्यानंतर आपल्याला संधी मिळेल का हे पाहायचे. पण आता नेत्यांनी स्वतः राजकारणात सक्रिय असताना कुटुंबातील कोणाला तरी सेट करण्याची नवीन पद्धत सुरू केली. मुंबईतील धारावी मतदारसंघातून खासदार आणि मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या भगिनी ज्योती गायकवाड यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यामुळे गेल्या 44 वर्षापासून काँग्रेसचा प्रभावी चेहरा असलेले रवी राजा यांनी पक्षत्याग करून भाजपमध्ये प्रवेश केलाय. वर्षा गायकवाड लोकसभेत निवडून गेल्या आहेत, त्यामुळे आपली हक्काची धारावीची जागा बहिणीला देऊन दुसरं नेतृत्व तयार होऊ नये याची त्यांनी काळजी घेतली. भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार यांनी आपले बंधू विनोद शेलार यांना मालाड पश्चिम मधून उमेदवारी दिली. विनोद शेलार हे मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक आहेत, पण भाजपच्या 4 वार्ड अध्यक्ष तसेच काही पदाधिकाऱ्यांनी विनोद शेलार यांच्या उमेदवारीला विरोध केलाय. भाजपने स्थानिक उमेदवार न देता बाहेरचा उमेदवार दिला असल्याचा आक्षेप त्यांनी घेतलाय. यासाठी थेट पंतप्रधान मोदींनाच पत्र लिहिलंय. घराणेशाहीचं हे लोन केवळ मुंबई पुरतच मर्यादित नाही, उर्वरित महाराष्ट्रात तर अधिक पसरलेलं आहे. पाण्याचे आमदार असलेले निलेश लंके यांनी नगर दक्षिण मधून सुजय विखे यांचा धक्कादायक पराभव करून खासदार झाले. फाटका कार्यकर्ता म्हणून लोकांनी लंकेना एक वेळी डोक्यावर घेतलं होतं. प्रस्थापितांविरोधातील त्यांच्या लढ्याला बळ दिलं होतं, पण आता निलेश लंकेच प्रस्थापित झाले आहेत. त्यांनी आपल्या पत्नी राणी लंके यांना पाण्यात मधून उमेदवारी दिली. माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांची दोन्ही मुले विधानसभा निवडणूक लढत आहेत. नितेश राणे कणकवलीतून मैदानात आहेत. कुडाची जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली होती, त्यामुळे वडील आणि एक भाऊ भाजपमध्ये असताना नितेश राणे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवली. राणे बंधू तरी किमान महायुतीतीलच 2 पक्षांत आहेत, पण शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे सक्के पुतणे अनिल सावंत हे पंढरपूर मंगळगड्यात शरद पवार गटाचे उमेदवार आहेत. स्वतः तानाजी सावंत शिवसेना शिंदे गटामधून लढत आहेत, त्यामुळे राज्यात कोणतंही सरकार आलं तरी सावंत कुटुंबातील एक तरी सदस्य पक्षात राहणार आहे. असाच प्रकार नवी मुंबईत नाईक कुटुंबात देखील म्हणता येईल. वडील भाजप कडून तर मुलगा पवारांच्या राष्ट्रवादीतून लढत आहे, पण समोरासमोर नाही तर शेजारच्या मतदारसंघात. गणेश नाईक ऐरोलीतून भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांचा मुलगा संदीप यांना बेलापूर मधून उमेदवारी हवी होती, मात्र मंदा म्हात्रे यांच्या समोर त्यांची डाळ शिजली नाही, त्यामुळे संदीप नाईक यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी घेतली. याच पद्धतीने नाशिक मध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ येवला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या शेजारीच असलेल्या नांदगाव मतदारसंघातून त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष समीर भुजबळ अपक्ष उमेदवार आहेत. शिवसेना शिंदे गटाचे सुहास कांदे यांच्या विरुद्ध लढत आहे. नैतिकता म्हणून आम्ही समीर भुजबळ यांना घड्याळाच्या चिन्हावर लढवले नाही अशी मल्ली नागरिक छगन भुजबळ यांनी केली. विदर्भातील काटोल मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी निवडणूक लढायची नाही असा निर्णय घेतलाय. त्यांचे पुत्र सलीम देशमुख येथून लढत आहेत. स्वतःला लढण्यास काही अडचण असल्यास कुटुंबात उमेदवारी द्यायची हा प्रकार केवळ राष्ट्रवादी किंवा काँग्रेसमध्येच नाहीये. घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने देखील हेच केलंय. गोळीबार प्रकरणात कल्याणचे आमदार गणपत गायकवाड तुरुंगात आहे, त्यामुळे भाजपने त्यांची पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली. श्रीगोंदा मतदारसंघात बबनराव पाचपुते प्रकृतीच्या कारणास्तव लढू शकत नसल्याने त्यांच्या पत्नी प्रतिभा लढत आहेत. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता त्यांच्या जागी लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप लढत आहेत. जळगाव जिल्ह्यात माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल यांना उमेदवारी देण्यात आली. इचलकरंजीत आमदार प्रकाश आवाडे यांचे पुत्र राहुल हे भाजप उमेदवार आहेत. भोकरदन मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया लढत आहेत. या मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या पत्नी अमिता चव्हाण सध्याच्या आमदार आहेत. भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेना शिंदे गटानेही नेत्यांच्या कुटुंबात उमेदवाऱ्या वाटल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर मधून खासदारकीची निवडणूक जिंकलेले संदीपान भुवरे यांनी विधानसभेची आपली जागा सेफ ठेवण्यासाठी मुलगा विलास यांना उमेदवारी दिली. रवींद्र वायकर यांनीही खासदार झाल्यावर आपल्या जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून
पत्नी मनीषा वायकर यांना मैदानात उतरवले. दर्यापूरमधून आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव अभिजित अडसूळ लढत आहेत. मंत्री उदय सामंत यांची बंधू किरण यांच्या नाराजीची लोकसभा निवडणुकीत खूप चर्चा झाली होती. त्यांना आता शिवसेनेने राजापूर मधून उमेदवारी दिली. स्वतः उदय सामंत त्यांच्या शेजारीच असलेल्या रत्नागिरी मतदारसंघातून लढत आहेत. नेत्यांच्या घराणेशाहीवर पक्षाच्या प्रमुखांनी अंकुश ठेवायचा पण त्यांच्याच घराणेशाही दिसून येते. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधान परिषदेतील आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव आदित्य वरळी मतदारसंघातून लढत आहेत. आदित्य यांचे मावस भाऊ वरुण सरदेसाई हे वांदे पुण्यामधून निवडणूक लढत आहेत. ठाकरे कुटुंबातील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीमधून प्रथमच नशीब आजमावत आहेत. महाराष्ट्रातील पॉवरफुल पवार घराण्यातही ठाकरे कुटुंबाप्रमाणेच अंतर्गत कलह निर्माण झालाय. शरद पवारांनी बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार यांना उभं केलंय. युगेंद्र पवार हे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत. युगेंद्र यांचे चुलते बंधू रोहित पवार कर्जत जामपीठ मतदारसंघात लढत आहेत. पवार कुटुंबात सध्या 3 खासदार आहेत. आता कुटुंबात एक आमदार किती निश्चित आहे. रोहित पवार निवडून आल्यास 2 आमदार होतील. ही तर झाली विद्यमान नेत्यांनी कुटुंबात दिलेली उमेदवारी. महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या उमेदवार यादीवर नजर टाकली तर माजी आमदार खासदारांच्या कुटुंबात उमेदवार मिळाल्याची असंख्य उदाहरणे आपल्या समोर आहेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लिट्स अप मराठीला युट्यूब आणि सोशल मीडियावर फॉलो करा.